शिक्षण संस्था साखर कारखाने आमदार खासदार आणि मंत्री बघितले की लोक म्हणतात त्यांना आरक्षणाची गरज नाही. माझी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे की आपण जसं पहाटे 6 वाजता पुणे शहराचा फेरफटका मारता तसा सगळ्या पक्षांनी पुण्यातल्या दांडेकर पूल जनता वसत आणि याच्यापासून कोथरूडच्या झोपडपट्ट्या ह्या सगळ्या सर्वेक्षण करा. राज्य मागासवर्ग आयोगाने या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण करूनच मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस केली. याचाच अर्थ असा आहे की आज मराठा समाज लँडेड जॉबलेस पॉवरलेस झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचे राजकारणी फक्त बघून मराठा समाजाला जर आरक्षण देऊ शकत नसतील तर राज्य शासन आम्हाला जे आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर ईडब्ल्यू जे केंद्र सरकारचं आरक्षण राज्याने लागू केलेलं आहे त्याच्यात जर असं आम्हाला निरोप पाठवतात. आम्ही काल नाशिकच्या मीटिंग मध्ये त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार घातलेला आहे कारण सुप्रीम कोर्ट मध्ये ते काढण्याच्या वेळेस ज्या चर्चा कोर्टापुढे होईल तर त्या कोर्टापुढे चर्चा मागं होताना आता जे ईडब्ल्यूचं आरक्षण जर आम्ही स्वीकारलं तर मूळ जे मराठा आरक्षणाला राज्य मागासवर्ग आयोगाने जी शिफारस केलेली ही शिफारस शिवसेनेच्या सर्व नेत्यांना सांगतो की गेल्या 1995 पासून फक्त 12 समुदायांना मिळाली 13वा मराठा समाज आहे आणि ज्यांनी परीक्षा दिलेलीच नाही ज्यांनी आयोगाची शिफारस घेतली नाही ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही परंतु याच्यामध्ये मराठा समाजाचा जे आरक्षणाचा विषय हा राजकीय झालेला आहे हा राजकीय न असता तो सामाजिक झाला पाहिजे ही सर्व पक्षीय जबाबदारी तेव्हा आमचं सरकार मराठा आक्रोश आंदोलन तेव्हा चांगले वकील त्याचा अभ्यास लाईव्ह आता पोता आणि पोर्टाला पटेल नंतर घेतो आणि म्हणून त्यावेळेला मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा संघटनांनी सांगितलं त्या वकिलांची नेमणूक आमच्या सरकारने केली. आता हे सगळं गेल्यानंतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकार आता आपल्या विरुद्ध निर्णय घ्यायला तर कमीच पडला असं म्हणावं लागेल. तिथे आमचा काही संबंध नाही भारतीय जनता पार्टीचा. आम्ही नव्हतो गेलो सरकार गेलो होतो. आमचं सरकार असताना जर आम्ही हायकोर्टातलं आरक्षण टिकवू शकतो तर सुप्रीम कोर्टात केस गेल्यावर हे काँग्रेसचं आणि तिघांचं सरकार का टिकवू शकत नाही हा माझा सवाल आहे. आणि म्हणून हा वादविवादा श्रेयाचा फाडण्याचा विषय नाही. मगाशी म्हटलं तसं हा गरीब मराठा समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. इतक्या भावनिक दृष्टीने आम्ही आंदोलनं होती शांततेच्या मार्गाने एक मराठा